काल डॉक्टर स्वप्ना पाटकरनी नीलम गोरे ताईंची भेट घेतली आणि तिथे तिने परत एकदा तक्रार केलेली आहे की हा संजय राजाराम राऊत तिला छळतोय, तिच्या मागे माणसं लावलेली आहे, तिचं जीणं मुश्किल करून टाकलेलं आहे. महाराष्ट्रातली एक महिला अशा पद्धतीने या संजय राजाराम राऊत बद्दल भीती व्यक्त करत असेल, तिने तिच्या दोन पाने पत्रामध्ये हिनी कुठल्या पद्धतीने तिला छळलं त्याचा सगळा पाढाच परत एकदा वाचलेला आहे. या निमित्ताने मी ही पोलीस खात्याला विनंती करेन, आग्रह करेन, येणाऱ्या अधिवेशनामध्ये पण आम्ही हा विषय लावून धरणार आहे की अशा महिलांना छळणारे, महिलांचा शोषण करणारे आणि खुलेआम पद्धतीने त्यांना धमक्या देणारे हे लोकांच्या समोर जाऊन प्रचार कसे करतायत, कसे बाहेर बोकाट फिरतायत, उद्या अशाच पद्धतीने अन्य माता भगिनींना पण अशाच धमकवण्याचे प्रकार झाले तर माता भगिनी घराच्या बाहेर निघण्याचे बंद होतील. आम्ही पहिलं ऐकलेलं का चंबळमध्ये जेव्हा डाकू बाहेर निघायचे तेव्हा महिला घराच्या बाहेर यायच्या नाही, तसंच उद्या हा संजय राजाराम राऊत फिरायला लागला तर माता भगिनी पण घराच्या बाहेर येणार नाही. मोठा आज सकाळी औरंगाची तुलना आमच्या आदरणीय मोदी साहेब आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या मंडळींबरोबर करतोय, पण औरंगाचे सगळे गुण, महिलांना छळणं, हिंदू विरोधी, हिंदू द्वेष्टी, नातेवाईकांना छळणं, हे सगळ्याचे सगळे गुण हे या संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकांनी घेतलेले आहेत. छत्रपती शिवरायांनी ज्या पद्धतीने औरंगाच्या विरोधात महाराष्ट्रातल्या माता भगिनींना वाचवलं, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याच मार्गावर ह्या गेली 10 वर्ष आमच्या कुठल्याही माता भगिनींवर वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारच्या अंतर कधीही झालेली नाही. म्हणून खरा औरंगा कोण आणि औरंगाच्या कव्हरच्या बाजूला आता आम्ही दोन अजून खड्डे खोदण्याचं सुरू केलेलं आहे. 4 जून पर्यंत ते खड्डे तयार होतील आणि मग औरंगाच्या बाजूला अजून 2 कबर तिथे बघायला मिळतील, जेणेकरून महाराष्ट्राला पण कळून दे, पुढच्या पिढीला पण कळून दे की औरंगाच्या वृत्तीचे हे अजून 2 कारटे ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राला वाकड्या नजरेने पाहिलं, हिंदूंचा द्वेष केला, त्यांना याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही गाडू शकतो हे 4 जून नंतर निश्चित पद्धतीने दिसेल. म्हणून उगाच चित्रपटांच्या शक्ती कपूर सारखा जे काय तू सगळीकडे वावरतोस घरात घेण्याच्या लायकीचा नाहीस, तुझ्या घरात महिला कशा राहत असतील याचा आम्ही विचार पण करू शकत नाही, आणि तू मोठा मोदी साहेबांवर, आदरणीय अमित शाह साहेबांवर, आदरणीय देवेंद्र फडणवीसांवर, राणे साहेबांवर टीका करायची तुझी लायकी तरी आहे का? तुझ्या चारित्र्याच्या माणसाचा समाजामध्ये काही स्थान नाही. म्हणून तू परत अशा पद्धतीने अगर वडवड करत बसलास
तर मग भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या माता भगिनी तुला महाराष्ट्रात फिरून देणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. राणे साहेबांनी केंद्रीय मंत्री असताना काय दिवे लावले हे तुला बघायचे नसतील ना, तर आमची अपेक्षा होती की तू सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये प्रचाराला येशील, जेणेकरून काय दिवे लावले हे तुलाही बघायला मिळतील आणि आम्हालाही एक दिवा तुझ्या योग्य जागी फिट करायला भेटेल. रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जनतेला मतदारांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की राणे साहेबांनी 35 वर्ष त्यांची कशी सेवा केली आणि त्याचं उत्तर येणाऱ्या 4 जूनला तुला भेटेल. पण मला प्रश्न असा पडतो की आज प्रचाराच्या शेवटचा दिवस आहे, विनायक राऊतांवर तुझा तो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे ते फक्त उबाटाचा उमेदवार आहे, कारण का ह्या पूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये प्रचाराच्या दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि त्याचा पेंगुइन सोडून राष्ट्रवादी शरद पवारगड आणि काँग्रेसचा एकही नेता प्रचाराला का आला नाही बडा नेता, हा प्रश्न विचारायचा आहे. का पवार साहेब इथे फिरकले नाही, राज्यभर फिरतायत ना, मग त्यांना का वाटलं नाही काही उबाटाच्या किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी मी इथे जाऊन प्रचार करावा.